नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला झोडपणार पाऊस पाहुयात संबंधीची सविस्तर माहिती सध्या कर्नाटकच्या आसपासच्या भागावर एक चक्रकार हवेची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे अशातच हवामान विभागाने आज रात्री राज्यातील तीन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील मुंबई हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आज हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली नाही मात्र या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद